नमस्कार, मी कस्तुरी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरी मध्ये. आणि असं म्हणतात ना की कलाकाराची भूमिका असते ना ती नेहमीच प्रेक्षक लक्षात ठेवतात, पण जे सहाय्यक कलाकार असतात ना त्यांची भूमिका देखील लोक असतात ना जी लक्षात ठेवतात. आणि सध्या ना स्टार प्रवाहित मालिका सुरू आहे सुख म्हणजे नक्की काय असतं. त्या मालिकेतील अम्मानी ना सगळ्यांच्या मनात घर केलंय आणि खूप दिवसापासून त्यांच्याशी बोलायचं होतं. नक्की त्या कशा आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, या प्रवासाला कशी सुरुवात झाली सगळं जाणून घेणार. आणि आज लाईव्ह कॅमेरा ऍक्शन मध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं खूप स्वागत आणि कशा आहात? धन्यवाद, मी खूप मस्त आहे, मजेत आहे. काय सांगाल, सुरुवातीपासून सुरुवात करूया. कसा होता तुमचा प्रवास आणि 22 वर्ष झाली तुम्ही काम करताय, काय सांगाल एकंदरीत? पहिली गोष्ट म्हणजे या इंडस्ट्रीत किंवा ह्या चमचमत्या तारकांच्या जगात इथे माझं कोणी गॉडफादर नव्हतं, कोणाचं मार्गदर्शन नव्हतं. म्हणजे ओघाने ओढली गेले आणि मग ते म्हणतात ना अभिनयाचा किडा चावला, आणि मग तो चावतच गेला. आणि मग मी काम करत गेले म्हणजे मग कामं मला मिळत गेली. तर त्यामुळे तर तसं प्रवास छान सुखद झाला, पण असं झालं की ह्याच्यामध्ये आपण काहीतरी कुठे कमी पडता कामा नाही, काहीतरी आपल्यात उणीवा आहे ह्याची जाणीव ठेवून मग तसं मी शिकण्याचा पण प्रयत्न केला आणि शिकतही गेले. पहिलं म्हणजे मी सुरुवात केली खरं कामगार कल्याण केंद्रापासून. तिथे मी गाणे शिकवायला जायचे, समरगीतं वगैरे. तिथे मी लोकनृत्य बसवायचे, म्हणजे कोरिओग्राफ करायचे. मग त्या बाईंनीच मला एकदा सांगितलं की तुम्ही नाटक का नाही बसवत, म्हणे आपल्या महिला एकांकिका असतात. आणि त्या कामगार कल्याण केंद्रात म्हणजे अशा सगळ्या झोपडपट्टीतल्या स्लमच्या बायका येतात, गरीब, की ज्यांचं उत्पन्नाचे सोर्सेस फार कमी असतात आणि कामगार कल्याण केंद्र त्यांना फार कमी दरामध्ये शिवण्याचं शिक्षण देत असतं. मग त्या म्हटलं या कसं असतं ना, शून्यातले गोळे घडवायला मजा येते आपल्याला. मग त्या बायकांना जे आवडी नाही यायचं, आम्ही शिकू का, पण त्या बुजलेल्या असतात. बरं, प्रत्येक माणूस हा कलाकार असतो, पण त्याला तेव्हा ते बाहेर काढावं लागतं. तर तसं मी त्यांना म्हटलं कोणीही गाऊ शकतं, आपल्याला देवाने बोलायला दिलं आहे ना, आपण गाऊ शकतो. 1999 मी पहिलं एकांकिका बसवली होती कामगार कल्याण केंद्र कळवासाठी. त्याचं नाव होतं जाणीव. आणि मग त्याच्यातनं म्हणजे मी अगदी माझ्या प्रयत्नाने खूप असं काय करता येईल, चांगलं काय करता येईल, बक्षीस मिळावं ही अपेक्षा नव्हती, पण जे काय आपण करू ते चांगलं करू की लोकांना आनंद मिळायला पाहिजे. आणि आम्हाला काम करताना की पहिलंच काहीतरी करतो तर तो आनंद मिळवायचा होता. आणि ते केलं परमेश्वर कृपेने, परमोठ्यांच्या आशीर्वादाने, घरच्यांच्या सहकार्याने, ते खूप सुखरूपपणे आणि सुंदर झाली ती एकांकिका. म्हणजे मी काही अपेक्षाच केली नव्हती, म्हणजे तेव्हा माझं वय वर्ष होतं 32-33 दरम्यान मी असेल, आणि मी 65 वर्षाच्या आजीची भूमिका केली होती तेव्हा. हां, त्या पांढरे केस कसे करायचे, मेकअपचं काही नॉलेज नव्हतं, मग कसे करायचे. मग टॉल्कम पावडर घेतली आपली पॉन्ड्सची, त्याच्यात थोडंसं पाणी घातलं, टूथब्रशने ते असं सगळं डोक्यांवरती फिरवलं, मग ते असे ग्रेश कलरचे केस झाले. मग तसं वाटलं की हां, मी म्हातारी दिसते. मग त्याच्यानंतर इंटरवल नंतर ती अगदी आजारी बिजारी असते, मग ते आजारीपण काय होतं. मग तेवढं हे नव्हतं, म्हटलं आपल्या सुरकुत्या कशा अशा दिसतील वगैरे. मग मी त्या आयब्रो पेन्सिलने सुरकुत्या काढल्या होत्या. ते म्हणजे तेव्हा म्हणजे काही नॉलेज नसताना पण तुम्ही प्रयत्न केला. हो, प्रयत्न केला, म्हणजे प्रयत्नांचे परमेश्वर. चुकला तरी चुकत शिकण्यात मग आपलं ओढ असावी ते, म्हणून मी त्या मार्गातनं गेले. आणि त्याच्यात मग मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं, उत्कृष्ट दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं, आणि माझ्या एकांकिकेलाही पहिलं पारितोषिक मिळालं. त्यामुळे मग तिथून ती जी अभिनयाची सुरुवात झाली. अनेक भूमिका केल्या, लोकांनी अनेक प्रेम दिलं, आशा ज्ञाते. हे नाव आता अम्मा म्हणून किती ओळखतात आणि काय सांगाल एकंदरीत त्या भूमिकेबद्दल, काय दिले त्या भूमिकेने? खूप काही दिलं. म्हणजे बरेच जण मला एक प्रेमळ आई मानतात, कोणी कोणी मला एक प्रेमळ घरातली मोलकरीण, जुनी मोलकरीण कशी असावी त्या ह्याच्याने बघतात. मेन म्हणजे आत्ता मी सहज तुळजापूरकडे गेले होते, तर जी माझी तिथे मला आधी वाटायचं की काय मला असे जुनेर दिले आहेत नेसायला, जोडलेल्या साड्या वगैरे अशा, पण ती खासियत आहे म्हणजे त्याच्यात खूप आपलेपण आहे. त्या बायकांना वाटतं ही आपल्यातलीच कोणीतरी आहे, म्हणजे ते अशा हातबीत लावून बघतात आणि एकदम असं नजर विजर काढतात, बाई किती छान असं, ते जे त्यांच्या डोळ्यातलं कौतुक असतं ना तर त्या अशासाठी नसतं, पण ते त्या आम्हासाठी असत्या. आणि मग त्यांना ते असं वाटतं की नाही, हे आपल्यातलीच आहे. मग मला त्यांच्यातलं होऊन त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं.
बरेच जण म्हणतात तुम्ही साऊथ इंडियन आहात का. मी साऊथ इंडियन नाही आहे, मी आहे महाराष्ट्रीयनच आहे. पण अशा भूमिका मला वेगवेगळ्या मिळत गेल्या, तर त्या कारणाने मी असं फ्रेशरमध्ये पण मी अम्माची भूमिका केली होती, सरस्वतीमध्ये पण मी केली होती. पण त्याच्यामधली ती अम्मा म्हणजे कसं आहे की खूप सेटल झालेली ती मुंबईच्या शहराला वगैरे, त्यामुळे तिचं त्यांनी टोन असं मराठीच ठेवलेलं होतं. आणि फ्रेशर्समधली जी अम्मा मी होते ती मी कॅन्टीन चालवणारी होती, त्यामुळे त्याच्यामध्ये मग ते भजी काढा हे करा मग ते बोलता बोलता कसं असतं वगैरे, त्याच्यामध्ये तिचं एक वेगळं दुःख असतं की तिचा मुलगा निघून गेलेला असतो. मग ती ह्या मुलांना फुकट खाऊ घालती आहे, कधी पैशाकरता मागते पैसे पण तगादा नाही लागत की जाणे दो आपले बच्चे खा रे, खा बाळानं पण उपाशी राहू नका चांगले शिका. त्याच्यातलं त्या मुलांचं प्रेम खूप मिळत गेलं. म्हणजे आज ती फ्रेशर्समधली जी काय आता मुलं कोणी खूप टॉपचे हिरो हिरोईन झाले आहेत वगैरे, पण तेही मला आधी म्हणताना अम्माच म्हणतात की तेव्हा ते बरोबर. आणि आता ही अम्मा म्हणजे एकदम मी माझ्यावरती पहिला प्रोमो निघाला, तर ही माझ्या आयुष्यातलं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण मला घटना वाटते की आपल्यावरती एक प्रोमो निघतो आहे. मला जसा कोठारा रिजनमधनं फोन आला, मी गेले तर म्हणून त्यांनी ऐकलं की असं असं आहे, नुकतेच झाली आणि म्हणे उद्या प्रोमो शूट करायचा आहे. बापरे, म्हटलं लगेच उद्या म्हणे हो. मग त्यांनी फक्त गेटम म्हटलं अरे पण मला काहीच माहिती नाही वगैरे. नाही नाही तुम्ही या घरातली खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे, पण तुम्ही फार वर्षापासून म्हणजे कथानक मोस्टली बहुतेक तुमच्या भोवती फिरणारं पण आहे आणि तुम्ही स्टार्ट टू एंड आहे, म्हणजे आज तुम्ही सोडायचं म्हटलं तरी आम्ही तुम्हाला सोडू देणार. म्हटलं इतकं काही एका बरं प्रोमो आहे म्हटल्यावर मला तो खूप मनातून खूप आनंद झाला होता. मी म्हटलं चला प्रोमोचा एक काय अनुभव असतो तो मी, पण म्हणे हा नॉन पेड असतो. म्हणजे म्हटलं हरकत नाही, माझ्यासाठी हे महत्त्वाचं होतं की मला प्रोमोसाठी विचारलं आणि माझ्यावरती प्रोमो. मग त्या प्रोमोच्या शूटिंगला मला वाटतं आम्ही 16 तारखेला प्रोमो शूट केला आणि तो 20 तारखेला ऑन एअर आला आणि नंतर 21 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झालं. ते पहिलं लॉकडाऊन. मग नंतर म्हटलं कोण कोणाला लायक आहे अनलायक आहे लकी आहे काही आपल्याला माहिती नाही आहे, पण जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं. ते महिनाभर प्रोमो त्यांनी हॅमर केले. मग तेव्हा मी नाशिकमध्ये होते, मी बाहेर गेले असं म्हणजे एक तर फिरणं बंदीच होते, पण कधी चुकून असं जरी गेलो तरी अहो तुमची कधी येते नवीन सिरियल. म्हटलं कुठली सिरियल? अच्छा अच्छा प्रोमो बघितलं का? हा म्हटलं येईल, अजून तर काही आम्हाला कळवलं नाही, ते फक्त येणार आहे. त्याच्यावरती 6 महिने गेले. मग एकदा असं वाटायला लागलं की आता सगळी जमा केलेली पूर्वी संपली संपली आहे, आता करायचं काय. नाट्य परिषदेने आम्हाला सगळ्यांनी मदत वगैरे जी केली तो भाग वेगळा. पोटाची भूक भागली होती, अभिनयाची भूक भागत नव्हती आणि त्याच्यासाठी ओढ लागली होती. म्हटलं करायचं काय. मग एकदा माधुरी पाटकरांना फोन केला, म्हटलं काय आपलं चालू होत आहे का नाही होत आहे, तर म्हणे होत आहे होणार आहे, जरा हे सगळं थोडंसं जरी शिथिल झालं तर आपण करू म्हणे. मग जुलैच्या पहिल्या वीकमध्ये त्यांचा फोन आला की आपण जुलै महिन्यात करतो, जरासा भांड्यात चला कुठेतरी देवाला आपली दया आहे आणि काम सुरू होतं आहे. हा आनंद पैसे नंतर मिळणार ही गॅरंटी आहे, पण काम सुरू होत आहे ना त्याच्यामध्ये जे आता कधी 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 त्याने तुमचं सुरू झालं. मग बाकी त्यांचं म्हणजे जे गौरी आणि जयदीप आहे त्यांचं 15 जुलैपासून सुरू झालं होतं आणि माझं 31 जुलैला माझं पहिलं शूट लागलं. ज्या दिवशी मी शूट करून आले त्या दिवशी मी देवाजवळ खूप रडले. म्हटलं बस हे आता अखंड आणि असंच अविरत जातो की माझ्यावर काय कोणावरच कधी वेळ येऊ देऊ नको, कलाकारांवर तर नाहीच नाही. आम्ही कलाकार म्हणजे एक प्रकारे माथाडी कामगार असतो, एक प्रकारे खूप श्रीमंत असतो, असलो तो राजा असतो नाहीतरी कधी असतो, पण सगळा आमचा हात असा असतो जे असं येतं ते आम्ही असं देतो. त्यामुळे तो खूप आनंद मिळाला आणि घराघरात पोहोचले, लोकांच्या मनातही पोहोचले, लोकांनी खूप प्रेम केलं करताय. नटराजाची कृपा, लोकांचं प्रेम, स्टार प्रवाहाचे आभार, त्यांनी मला ही संधी दिली, त्यामुळे असा माझा प्रवास सुरू आहे. नक्कीच. आणि आमच्या सेगमेंटचंच नाव आहे लाईफ कॅमेरा ॲक्शन, तर एकंदरीत कशी आहे म्हणजे तुमची लाईफ? छान आहे. म्हणजे मला एकतर नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात, म्हणजे
आता जरा काही नाटक आहे नाट म्हणजे एकदा तर नाटकाचं बी मी सांगले की मी संतोष पवारांची बरीच नाटकं करत होते. आता पहिल्या नाटकाच्या ह्याच्यात म्हणजे मी हे रामा आत्मारामा केलं होतं. संजय पवारांनी तसं मला एक बघून नाटक लिहिलं होतं. जसं मी रेवती देशपांडे नाटक केलं ते यांचं चिंतामणीचं लताबाईंचं होतं. मग तेव्हा आता तू इथून पुढे संतोष पवारांची नाटकं म्हटलं करणार कारण त्या नाटकांनी मला खूप माझं घर चाललेलं आहे संसार चाललेला आहे. म्हटलं ज्यावेळेस संतोष पवारांकडे माझ्या व्यक्तिमत्वाची गरज लागली तेव्हा मी करणार. मग त्यांचं नाटक करता करता ते पण मोठी स्टारकास्ट होते भाटकर जोशी वगैरे त्यांचेही मी दीडशे केले त्यांच्यामुळे मी अमेरिका दौरा करून आले. मग ते नाटक बघून संजय पवारांनी माझ्यासाठी एक नाटक म्हणजे मला डोळ्यासमोर ठेवून माझी एक भूमिका लिहिली. त्यांनी मला विचारणं केली मी तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून एक भूमिका लिहितोय तुम्ही माझ्या नाटकात काम कराल. म्हटलं लेखेवर पूछ पूछ फुकट करेन फुकट करेन कारण माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की आपल्यासाठी कोणतरी नाटक लिहितोय. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी एक भूमिका लिहितो म्हणजे काहीतरी स्पार्क माझ्यात आहे आणि तो तुम्हाला जाणवलाय. तर म्हटलं मी नक्की त्या कसोटीला उतरेन आणि करीन. म्हटलं प्रायोगिक करा व्यावसायिक करा मी करेन. म्हटलं अगदी नाही कोणी पैसे दिले तरी हरकत नाही पण मी नाटक करेन. ते ठष्ट नावाचं नाटक केलं ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोड. आता ते नाटक फार अप्रतिम होतं म्हणजे मी जे जे नाटकं केले ते बहुतेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये ते पहिले आलेले आहेत. त्यामुळे मी अशा नाटकांचा एक भाग आहे त्याचा मला तरी खूप अभिमान आहे आणि मी पायरी पायरीने शिकत गेले अजून शिकत राहे. माझी पुष्कळ इच्छा आहे ऑस्करपर्यंत. नक्कीच नक्कीच नक्की. आणि जेव्हा कॅमेरा फेस केला पहिल्यांदा भीती वाटली? हो पण ते कसं असतं थिएटर केल्यानंतर कॅमेराची भीती नाही वाटत कारण थिएटरवरती तुम्हाला रंगमंचावरती खूप लाऊड करावं लागतं. कारण शास्त्रामध्ये एकच आहे की शेवटच्या लाईनीतल्या बसलेल्या माणसाला तुमचा आवाज पोचला गेला आहे. तो मेकअप जरा जरी बॉडी असला रंगभूषा तुमची जरा डार्क असेल कारण ते फीचर्स आहे तुमचे डोळे काय बोलतात चेहरा काय बोलतो हे तुमचा चेहरा किती अभिनय करतो कॅमेरा पटकन जवळ न टिपू शकतो पण त्या मागच्या माणसालाही ते तेवढं दिसलं पाहिजे. तर त्या ह्याच्याने जी तयारी असते तशी कॅमेरामन वगैरे ते सांगतात तसं की थोडंसं ते इतकं कमी राहतं जास्त केलेलं आपल्याला कट कट करता येते पण कमी आहे तेच वाढवत जायचं म्हटलं की मग थोडंसं टेन्शन येतं मग थोडंसं लावमध्ये एक पैसा कमी तर मग नंतर ती सवय झाली की तरी मला अजून कधीतरी गोंधळ होतं की असे ज्या क्लोजला लुक द्यायचे असतात मग मी विचारून घेते कुठे मला इकडे बघायचं आहे इकडे इकडे बघायचं आता सरावाने सर हे झालं की आता पहिले इकडे कॅमेरा होता मग आता इथे मला इकडे बघायचं ही लोक सगळे इकडे होते हे कलाकार इकडे होते ठीक आहे फक्त नजर इकडे होतं सराव पहिले खूप टेन्शन येतं पण नाटकाचा बेस असणं फार जरुरी. आणि ॲक्शन हा शब्द कानी पडल्यावरती हो मग आम्हा आपल्या आम्हा माझी दुसते आणि मग मी गौरीचे एकदम कनवाळू होते नाही गं बाई असं नसतं गं हे अगं गौरी ऐक गं माझं तो जो कनवळूपणा तो दयाळूपणा तिच्याप्रती जो काय उफाळून येतो मायेचा उमाळा तो सगळा कॅमेरा ॲक्शन म्हटल्यावर येतो. पण एकदा ते काय वेशभूषा केली की ते सगळं आपण त्या ह्याच्यातच असतो फक्त एवढंच तुम्हालाच तुमचं स्विच ऑन ऑफ जमलं पाहिजे ते येतं. तुम्हाला जसं नाट्यसंगीताची आवड आहे तर मला वाटतं आपल्या प्रेक्षकांची एक छोटीशी जाता जाता जर झलक झाली तर खूप छान होईल. मी जे मला आवडतं आहे भैरवीतलं आहे तेच मी म्हणण्याचा प्रयत्न करेन. मी खूप उत्कृष्ट गाते वगैरे असं नाही आहे पण देवाने थोडासा गळा दिला आहे दिला होता खूप चांगला गळा पण मी मेंटेन नाही ठेवला तो. कान्हा
सोडूनी दूर तुला राहिनाच जीव पहा राहिनाच जीव पहा रे सांग राजसा कारे सांग राजसा कारे ऐसी कारे ऐसी कारे ऐसी माया कान्हा लवली मला बात पूर्ण असं नाट्य संगीत मी वातावरण झाले. जर आमच्या सेगमेंटचं नाव आहे लाईफ कॅमेरा ऍक्शन, जर एका शब्दात तुम्हाला जर वर्णवायचं असेल तर काय असेल तुमच्या शब्दात? लाईफ कॅमेरा ऍक्शन इज अ लाईफ. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अनेक किस्से अनेक गोष्टी उलगडल्या गेल्यात. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुम्ही मला इथे बोलवलं, सगळ्यांनी माझी दखल घेतली, तुम्हीच मला लोकांपर्यंत पोहोचवणार आहात तुमच्या या डिजिटल डायरीच्या माध्यमातून. मी तुमच्या तिघींचे पण खूप आभार मानते आणि आय एम प्राऊड ऑफ यू की तुम्ही तिघीजणी हे असं काही डिजिटल युगातलं ग्लोबल होऊन आणि असं खूप छान काहीतरी कार्य करताय. माझ्यासारख्या अनेक कलाकारांना असंच पुढे आणाल, त्यांनाही तुम्ही उजेडात आणाल, प्रकाशात आणाल आणि लोकांपर्यंत पोहोचवाल. त्यामुळे तुम्हालासुद्धा तुमच्या डिजिटल डायरीकरता खूप खूप शुभेच्छा. आपल्या अम्मांचा व्हिडिओ आलाय, म्हणजेच आशा ज्ञाते यांचा व्हिडिओ आलाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. त्यांनी अनेक किस्से आणि आठवणी सांगितल्यात. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा कोण असणार नेक्स्ट लाईव्ह कॅमेरा ऍक्शनमध्ये.